इथे आपले हलवाई स्टाईल खस्ता समोसा तयार झालेले आहे। नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेली आणि मी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर इथे सगळ्यात आधी आपण समोसेसाठी लागणारं पीठ बनवून घेऊया। तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालतीये आणि अर्धा चमचा ओवा थोडस मिक्स करून घेऊया। आणि आता याच्यामध्ये मी पाव कप तेल घालते। आपलं घरातलं खायचं हे साधारण 30 ml आहे। आणि आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया हाताने। तर हे सगळं मी तेल चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। बघू शकता अशा गोळ्या टाईप बनते। आता याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचंय। थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचंय। आता इथं मी पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, घट्टशीर मळलेलं आहे, बघू शकता। आणि आता जरा 1-5 मिनिटं तरी जास्त मळावं लागतं। आणि याच्यावरती मी आता 1-2 चमचे तेल घालून हे तेल पुसून झाकून ठेवणार आहे। अर्धा तास तरी भिजवून घेणार आहे आपण या पिठाला। ते आपण आता समोसा बनवण्यासाठी लागणारी भाजी बनवणार आहोत। तर याच्या मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे, गरम करत ठेवलेलं आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकते, थोडं साधवून घे, थोडं 1/2 चमचा बडीशेप घातले मी, 1/2 चमचा इथे पूर्ण धने होते ते मी थोडे क्रश केले म्हणजे त्याच्या डाळी डाळी करून होते। आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। 1 इंच आलं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि थोडी हिरवी मिरची चेचून घेतलेली आहे। तुम्ही हवं तर बारीक चिरून देखील घालू शकता। आणि आता हे पण सगळं मिक्स करून घेऊया। हे मी थोडस चांगलं परतून घेतलंय। आता याच्यामध्ये 1/2 कप मी उकडलेले ओले मटार घेतले फ्रेश, ते थोडे वाफवून घेतले। आणि वाफवताना त्याच्यावरती प्लेट नका टाकू, नाही तर मग त्याचा कलर बदलून जातो। तर ओपनमध्ये मी याला वाफवून घेतलेलं आहे। तर हे 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊया मटार याच्यामध्ये। तर हे मी 1 मिनिटभर साधारण परतून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाकची शिंदक घालून घेऊया, 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा मीठ, थोडीशी काळी मिरी पावडर, काळी मिरी क्रश केली, अगदी थोडीशी ऑप्शनल आहे, काही घातली तरी चालेल, 1/2 चमचा जिरे पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा धने पावडर आणि 1/2 चमचाला थोडस जास्त आमचूर पावडर, ही देखील ऑप्शनल आहे, असेल तर टाकू शकता। आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण। आणि आता याच्यामध्ये मी 1/2 किलो मैदा घेतला, तर 1/2 किलो मैद्याला मी ते 1/2 किलो बटाटो हाताने कुस्करून घेतलेत उकडून, ते घालूया, चांगलं मिक्स करून घेऊया। म्हणजे पूर्ण बटाट्यांना त्याचा सगळा मसाला एकजीव झाला पाहिजे सगळं। कुठे एखादा बटाटा मोठा वेगळे वाटत असेल तर त्याला पलीत्याने प्रेस करून घ्या। आता याच्यामध्ये शेवटचा पदार्थ बारीक चिरलेली कोथिंबीर, हे देखील आता सगळं मिक्स करून घेऊया। तर इथे आपली भाजी तयार आहे। मी गॅस बंद केलेला आहे, आपलं मिश्रण तयार आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तर तुम्ही काजू किंवा तुम्हाला ड्रायफ्रुट्स फोडले टाकायचे असेल तर टाकू शकता। आपण आता समोसा करायला घेऊया। तर इथे आपल्या पिठाला 1/2 तास झालेला आहे, छान भिजलेलं आहे। हलकस साधारण 1/2 मिनिट फक्त मळून घ्यायचं याला। आणि आता याचे लिंबाच्या साईजचे आकाराचे गोळे करायचे आहेत। तर इथे माझे गोळे बनवून झालेले आहेत। आता आपण याला पळपटवरती लाटून घेऊया, गोल साईज किंवा तुम्ही अंडाकार साईज, तुम्हाला कुठली साईज हवी त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता। मी याला याची पारी लाटून घेते। इथे माझी पारी लाटून झालेली आहे, जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ नाही। आता आपण याचे 2 भाग करणार आहे, म्हणजे याला आपण मधून असं कट करून घेणार आहे। आता जी ही वरची लेयर आहे ना, याला आपण पाणी लावून घेणार आहे। व आता आपण हे एकमेकांवरती असं दुमडून घेऊया आणि हे चांगलं असं नीट दाबून घेऊया, असं व्यवस्थित कोण आला पाहिजे तो आपण असा हात घालून
नीट दाबून घ्यायचं. कोण मध्ये आपण भाजी बनवून घेऊया. जितकी भाजी बसेल तितकं आपण याच्यामध्ये बसवू शकतो सारण. तर आपल्याला याच्यामध्ये जेवढी हवी तेवढी भाजी भरून घेतलेली आहे. आता साईडने आपण याला पुन्हा पाणी लावून घेणार आहे. आणि आता इथं हलकीशी बॅक साईडला घडी घालायची आणि या दोन्ही साईड आता आपल्याला चांगल्या व्यवस्थित दाबून घ्यायचे. नाही तर तळताना आपलं स्टफिंग सगळं बाहेर येऊन जाईल. या पद्धतीनं इथे आपला समोसा तयार झालेला आहे. याच पद्धतीनं आपण बाकीचे समोसे देखील करून घेऊया. हे आपले सगळे समोसे तयार करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि आता तेल देखील गरम झाले तर आपण याला तळायला घेऊया. आता आपण याच्यामध्ये एक एक समोसा सोडून घेऊया. शक्यतो थोडं जास्तच असून दे समोस्याला तळण्यासाठी. जितके बसतील तितके समोसे आपण याच्यामध्ये सोडू शकतो. तर हे हळूहळू तळायला लागलेलं आहे. आपल्याला थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या वेळाने हलवायचं आहे. जास्त नाही. अशांना तळायला खूप वेळ लागतो त्याच्यामुळे मंद गॅसवरती आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. एक दोन तीन मिनिटांनी आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तर इथे आपले समोसे जवळजवळ 10-15 मिनिटं व्हायलाच आले. चांगला तळला गेलेला आहे. सुंदर लाल झालेले आहेत. आपण याला आता प्लेटमध्ये काढून घेऊया. व बाकीचे देखील मी याच पद्धतीनं तळून घेते. तर इथे आपले सगळे समोसे तयार झालेले आहेत. तुम्ही म्हणजे मीडियम साईजचे ह्या साईजचे बनवला तर साधारण 11-12 बनतात. आणि जर का ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजचे बनवाल तर 8-9 बनतील. तर आपण समोसा अर्थातच मिरची किंवा हिरवी चटणी लाल चटणी याची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे. तर याची लिंक मी वरती आय बटनमध्ये पण देते आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते. तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा. आणि एकदम हलवाई स्टाईल हस्ता समोसा झालेला आहे. याला आपण फोडून बघूया. आवाज येतच असेल तुम्हाला. एकदम खुशीत असं झालेला आहे. एकदम क्रंची. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.